घेतला मी श्वास जेव्हा, घेतला मी श्वास जेव्हा, कंठ होता कापलेला, ओढलेला प्राण माझा बोलण्याआधीच निघून गेला. जीवनाची प्रेत यात्रा, जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढूनी खांदा ओळखीच्या माणसाने, घेतला काढूनी खांदा ओळखीच्या माणसाने. थोर गझलकार श्री सुरेश भट यांनी या ओळी लिहिलेल्या आहेत. आणि अनाथांच्या बाई म्हणजे आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ या ओळी जगलेल्या आहेत. वास्तविक पाहता या दोघांचा काहीही संबंध नाही, मात्र कवी लेखक हे आपल्या साहित्यातून समाज चित्रण उभं करतात, समाजातील दुःखाला वाचा फोडण्याचं काम करतात. काही कलाकृती प्रचंड लोकप्रिय होतात कारण लोक त्यात स्वतःला बघतात. असं असलं तरी सिंधुताई सपकाळ यांचा जीवन प्रवास हा काही काव्याच्या चार आणि सहा ओळीत शब्दबद्ध करता येणार नाही, हेही तितकंच सत्य आहे. अवघ्या वयाच्या 10व्या वर्षी लग्न, 20व्या वर्षापर्यंत 3 मुलींची आई होणं, 10 दिवसांची ओली बाळंती नसताना सासरच्या लोकांनी चारित्र्यावर संशय घेऊन घराबाहेर काढलं. गावकऱ्यांनी गावाबाहेर जाण्यास भाग पाडलं. महाएरच्या लोकांनी घरात घेतलं नाही. हे सर्व बोलतानाही अंगावर काटा उभा राहतो. यावरून सिंधुताईंना तेव्हा काय भोगलं असेल याची आपण कल्पना देखील करू शकतो. अशा सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे येथे झाला. जन्मतःच त्यांच्या संघर्षाला सुरुवात झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांच्या वडील अभिमान साठे हे गुरं वळवण्याचं काम करायचं. ज्या दिवशी माईंचा जन्म झाला त्याच दिवशी जंगलात वाघाने त्यांच्या 14 म्हशींना मारलं होतं. तेव्हाच्या मानसिकतेनुसार हा अपशकून झालेला होता, त्यामुळे माईंचं नाव चिंधी असं ठेवण्यात आलं. यावरूनही त्यांच्या घरच्यांची मानसिकता आपल्या लक्षात येऊ शकते. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. घरात गावात शैक्षणिक वातावरण नसलं तरी इच्छाशक्तीच्या बळावर माईंनी प्राथमिक शिक्षण घेतलं. त्या अजून पुढे शिकू शकल्या नाहीत कारण वयाच्या 9व्या वर्षी त्यांच्या वयाने भरपूर मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी विवाह झाला. तेही गुरं वळवायचेच काम करायचे. दररोज शेकडो गुरांचं शेणपाणी त्यांना करावं लागायचं. प्रचंड परिश्रम करून त्यांचा मोबदला मात्र मिळायचा नाही. माईंनी याविरुद्ध आवाज उठवून बंड पुकारले. त्यावेळी शेणाचा लिलाव होऊन वनविभागाचे लोक ते खरेदी करायचे. बंड पुकारल्यामुळे माईंना आपला मोबदला तर मिळू लागला, मात्र त्या सुखामुळेच दुसऱ्या मोठ्या दुःखाची ठिणगी त्यांच्या आयुष्यात पडली. त्या लढाई जिंकल्या मात्र त्याची त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागली कारण त्यांच्या बंडामुळे गावातील काही लोकांची मिळकत बंद झाली होती. त्यामुळे त्यांनी माईच्या विरुद्ध अपप्रचार करायला सुरुवात केली. गावातील जमीनदार दमराजी असतकर याने तर त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे ओढवले. परिणामी नवऱ्याने माईंना घराबाहेर काढून गोठ्यात आणून सोडलं. तेव्हा माई गर्भवती होत्या. गोठ्यातच त्यांनी आपल्या 3रा मुलीचा जन्म दिला. पुढे गावानेही त्याचा तिरस्कार केला. परिणामी त्यांच्याकडे गाव सोडण्यावाचून पर्याय राहिला नाही. इतकंच काय, जन्म देणाऱ्या आईनेही त्यांचा स्वीकार केला नाही.
तेव्हा दुःखाचा फार मोठा डोंगर त्यांच्यावर कोसळला. कुठेच आसरा नाही, कुणाचीच साथ नाही, त्यात पदरात तांदूळ बाळ. अशा परिस्थितीत दुःख होणं स्वाभाविक आहे. मात्र सिंधुताई दुःखाला कवटाळत बसल्या नाही, तर त्यांनी संघर्ष केला. कवयित्री बहिणाबाई म्हणतात, नाही दिव्यामध्ये तेल, नाही दिव्यामध्ये तेल, कशी अंधारली रात. तेल मिळ एकदाच, तेल मिळ एकदाच, नेली उंदराने वात. अशा काहीशा परिस्थितीचा सामना माई त्या काळात करीत होत्या. नव्या परिस्थितीशी सरळ सरळ दोन हात करीत होत्या. रेल्वे स्टेशनवर भीक मागून पोट भरण्याची वेळ त्यांच्यावर आली. मात्र त्यांनी तिथेही जे मिळेल ते कधी एकट्याने खाल्लं नाही. स्टेशनवरील सर्व भिकाऱ्यांना एकत्र करून मिळालेलं अन्न त्या वाटून खायचं. एके दिवशी त्यांना पुणे शहरातील रस्त्यावर एक लहान मुलगा रडताना दिसला. त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेल्या. मात्र पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. परिणामी त्या मुलाचा सांभाळ आपणच करायचा असं त्यांनी ठरवलं. पुढे त्यांना अजून तशीच दोन तीन अनाथ बालकं सापडली. त्यांच्यातील मातृत्व जाग झालं आणि आपलं आयुष्य याच मुलांसाठी वेचायचा त्यांनी ठाम निर्धार केला. ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा. अशा परिस्थितीत कोणी उभं राहू शकतं? फक्त स्वतःच नाही तर हजारो लोकांना उभं करू शकतं यावर विश्वास बसणार नाही. मात्र माईंचा जीवन प्रवास ज्यांनी ऐकला, वाचला, त्यांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. त्यातही ज्यांनी तो त्यांच्याच तोंडून ऐकला, त्यांचे डोळे पाळवल्याशिवाय राहत नाही. आपण जे जगत आहोत, भोगत आहोत, ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये असे त्यांना मनापासून वाटले. त्यातून ममता बालसदन या संस्थेची त्यांनी मुहूर्त मेटवली. 1994 साली पुण्याजवळील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली आणि दिवसागणिक मुलांची संख्या वाढू लागली. आजपर्यंत हजारो मुलं त्या संस्थेत राहिलेली आहेत. त्यांचं भोजन, राहणं, आरोग्य, शिक्षण या सर्वांची काळजी माई स्वतः घेत असतात. आपल्या घरातील दोन तीन मुलं सांभाळताना, त्यांचे हट्ट पुरवताना नाकी नऊ येतं याचा अनुभव प्रत्येक पालकाला असेल. त्यावरून हजारो लहान मुलं मुली सांभाळणं, त्यांना माया देणं किती कठीण आहे याची आपण फक्त कल्पना करू शकतो. हे माईंनी यशस्वीरित्या करून दाखवलं. ज्यांना कोणीही नाही त्यांच्यासाठी मी आहे असं त्या मोठ्या उदारतेने म्हणतात. नंतरच्या काळात त्यांनी अशाच अजून काही संस्था सुरू केल्या. माईंची कित्येक मुलं मुली आज स्वतःच्या पायावर उभं राहून यशस्वी जीवन जगत आहे. काही तर वकील, डॉक्टर, इंजिनियर झालेली आहेत. माईंना या कार्यासाठी आजवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेकडो पुरस्कार मिळाले. इतकेच नव्हे तर त्यांच्या आयुष्यावर मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मोठ्या संघर्षातून माईंनी हे उभं केलं. त्यांचा तो संघर्ष आजही अविरत सुरू आहे. माईंना परमेश्वराने मातृत्व हा एकच गुण दिलेला नाही, तर नेतृत्व, संघटन कौशल्य, अमोघ वाणी अशा अनेक गुणांच्या त्या स्वामिनी आहेत. माई जेव्हा बोलतात तेव्हा समोर हजारोच्या संख्येने जरी लोक बसलेले असले तरी ते सर्व स्तब्ध होतात, एवढी शक्ती त्यांच्या वाणीमध्ये आहे. अशा माई म्हणजे सिंधुताई सपकाळ यांच्या पत्रिकेतील विविध योगात आपण समजून घेणार आहोत. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते. म्हणून प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल.
आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ज्योतिषी या नात्याने पत्रिकेचा अभ्यास करताना आपण नेहमीच म्हणतो, घटना महत्वाची नाही तर त्या घटनेला मिळालेली प्रतिक्रिया, तिचे परिणाम महत्वाचे आहेत. कारण कोणतीही घटना ही कारण आणि परिणाम यांच्यामध्ये घडत असते. जेव्हा जेव्हा पत्रिकेवर चर्चा होते की एकाच घटनेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया काय होतात, तर ते व्यक्तीच्या चंद्रावर, मानसिक बळावर, लग्नेशावर, त्याच्या सामर्थ्यावर, त्याने दिलेल्या प्रतिक्रियेवर अवलंबून असतं. अशा सर्व सामर्थ्यांनी परिपूर्ण असलेली पत्रिका म्हणजे माहितीची पत्रिका होय. राशी स्वामी गुरु स्वराशीचा मूळ त्रिकोण राशीत म्हणजे धनु राशीत एकदा एखादी गोष्ट ठरवली की कोणत्याही परिस्थितीत मार्ग काढून यशस्वी होणार हा मूळ स्वभाव. गुरु महाराज म्हणजे ज्ञान. शालेय शिक्षण वेगळं आणि ज्ञान वेगळं असतं. शालेय शिक्षणात आपण शिक्षण घेतो, पदवी मिळवत असतो. ज्ञान फक्त त्यातूनच प्राप्त होतं असं नव्हे, आयुष्यातील प्रत्येक गोष्टीतून आपल्याला ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान जे आपलं आयुष्य समृद्ध करतं तेच खरं ज्ञान असतं. आयुष्यात ज्ञान मिळवलं ते माईंनी. त्यांची गुरु महाराजांची रास म्हणजे मीन रास होय. आणि राशी स्वामी स्वतःच्या मूळ त्रिकोण राशीत, ही ग्रहस्थिती त्यांना उत्तम कणखर बनवित होती. त्याहीपेक्षा लग्नेश असलेला बुध आणि कुटुंबेश तसेच भाग्येश असलेला शुक्र यांच्यातील परिवर्तन होय. धन आणि कुटुंब स्थानातून झालेला स्वस्थानापासून पंचमात दशमेश त्याचं कर्म समृद्ध करीत होता. माईंची ही पत्रिका कन्या लग्नाची आहे. लग्नेश आणि दशमेश असलेले बुध महाराज मित्राच्या राशीत, धनेश व भाग्येश असलेले शुक्र महाराज लग्न स्थानात निचीचे झालेले, म्हणजे संपूर्ण विपरीत परिस्थिती असताना संघर्ष करून पुढे जाण्याचं सामर्थ्य त्यांना आपल्या लग्नेशाकडून मिळालं. त्यात लग्नेश एकटा नाही तर दोन पापग्रहांच्या मध्ये आहे, म्हणजे ज्योतिषीय भाषेत त्याला पाप कर्तरी योग म्हटलं जातं. कारण तूळ राशीत एकीकडून निचीचा रवी आणि एकीकडून केतू, केतू 10 अंशावर आणि लग्नेश 12 अंशावर, निचीचा रवी 28 अंश, म्हणजे दोन पापग्रहांच्या मध्ये लग्नेश सापडलेला आहे. तसेच राशी स्वामीवर एकीकडे निचीच्या ग्रहाची दृष्टी तर दुसरीकडे कोणत्याही शुभग्रहाची दृष्टी नाही. थोडक्यात ही सर्व ग्रहस्थिती लक्षात घेतली असता परिस्थिती किती विपरीत असू शकते याच्या सर्व सीमा संपून जातात, आपल्या विचारांच्या सीमा संपतात. इतक्या विपरीत प्रतिकूल परिस्थितीत एक महिला उभी राहते. ती उभी राहते फक्त स्वतःसाठी नव्हे तर पुढे हजारोच्या संख्येने अनाथ मुलं दत्तक घेते. त्यांचं पालन पोषण, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभं करते. थोडक्यात काय तर त्या मुलांची फक्त नाही आई नाही तर सर्वस्व बनते. हे कमी की काय, ज्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढलं होतं तो जेव्हा तिच्याकडे परत येतो तेव्हा त्याची देखील आई बनते. हे कर्तृत्व, हे मातृत्व सिंधुताई सपकाळ म्हणजे आपल्या माईंचं आहे. ते त्यांना कुणी बहाल केलं, अर्थात चंद्राने. चंद्र हा ग्रह त्यांच्या पत्रिकेत प्रबळ आहेच, सोबतच तो बुद्धिमान आणि कर्तृत्ववान देखील आहे. थोडक्यात काय तर पत्रिकेत ग्रहांची बैठक ही अतिशय उत्तम झालेली आहे. पत्रिकेत तृतीयेश असलेला मंगळ हा तृतीयात असतो, म्हणजे आपल्या स्वस्थानात स्वराशीत विराजमान आहे. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान मानलं जातं. खरं तर ते परिश्रमाचं स्थान असतं. दिवस रात्र परिश्रम करून त्यांनी कर्तृत्व गाजवलं. दुसरी बाब म्हणजे दुःखात रडणारे सर्वच असतात, मात्र माई त्यातल्या नव्हत्या तर त्या दुःखाचंही काव्य करणाऱ्या होत्या.
कलेचा कारक आणि भाग्येश असलेला शुक्र हा लग्नस्थानात आहे. लग्नेशाशी तो परिवर्तन योग करीत आहे, म्हणजे अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांच्यातील कला आणि काव्य त्यांनी जिवंत ठेवलं. सर्वसाधारण लोक जिथे रडतात तिथे त्या काव्य गातात. सुरुवातीला विविध धार्मिक कार्यक्रमात उपस्थित राहणं, भजन गाणं यातून त्यांचा उदरनिर्वाह व्हायचा. त्याविषयी त्या म्हणतात, मी जेव्हा भजन गायचे तेव्हा लोक भोजन द्यायचे आणि आता जेव्हा भाषण देते तेव्हा लोक राशन देतात. अशा पद्धतीने हजारो अनाथ लेकरांची एकटी माय म्हणजे माई या अत्यंत जगावेगळ्या आहेत ते त्यांच्या पत्रिकेतून निदर्शनास येतं. यासाठी पत्रिकेत बनणारा सर्वात प्रबळ योग म्हणजे वर्गोत्तम लग्न होय. ज्योतिषशास्त्रातील नियमानुसार वर्गोत्तम ग्रह हा जातकाला शुभ फळ देतो आणि वर्गोत्तम लग्न हे व्यक्तिमत्व कणखर व मजबूत बनवतं. त्यानुसार माईंचं व्यक्तिमत्व कणखर घडलं, कारण वर्गोत्तम लग्न ही अत्यंत शुभ गोष्ट त्यांच्या पत्रिकेत आहे. महादशांचा जर आपण विचार केला तर जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा बुध ग्रहाची महादशा होती, पण ती 1954 म्हणजे वयाच्या 8व्या वर्षी संपली. त्यानंतर केतूची महादशा लागली आणि वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. केतूच्या महादशेत त्यांचा प्रचंड संघर्ष सुरू होता. त्यानंतर शुक्राची महादशा लागली. शुक्र पत्रिकेत निचीचा आहे, त्यामुळे त्यांनी देखील त्यांना अटळ असा संघर्ष दिला. शुक्राची महादशा संपल्यानंतर रवीची महादशा लागली. रवी हा ग्रह पत्रिकेत निचीचा आहे, त्यात तो व्ययेश आहे. परिणामी त्याने देखील प्रचंड संघर्ष दिला. या संघर्षातून वाटचाल करत जेव्हा त्यांना चंद्राची महादशा सुरू झाली त्यावेळी त्यांच्या आयुष्यात मोठे बदल सुरू झाले. मानसन्मान प्राप्त होऊ लागला. त्यातून त्यांनी आयुष्यात मागे वळून पाहिलं नाही, त्यांची उत्तरोत्तर प्रगती घडत गेली. चंद्रानंतर त्यांना मंगळाची महादशा लागली. मंगळ या पत्रिकेत 16 आहे, त्यामुळे मंगळानेही त्यांना भरभरून यश दिलं. त्यानंतर राहूची महादशा लागली, मात्र राहूवर त्यांनी कधीच विजय मिळवला होता. राहू प्रत्येकच पत्रिकेत असतो, त्या राहूला तुम्ही प्रतिक्रिया कशी देता यावर तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा अवलंबून असते. प्रत्येक पत्रिकेत बुध गुरु मंगळ हे शुभ ग्रह असतात, तसंच राहू केतू आणि शनी देखील असतात. पत्रिकेतील बुध गुरु शुक्र यांना प्रबळ करणं, राहू केतू शनी यांना जो निर्बळ करू शकतो तो यशस्वी होतो. माईंनी आपल्या आयुष्यात जीवन प्रवास प्रचंड संघर्ष करून ते करून दाखवलं, यश मिळवून दाखवलं. फक्त स्वतःसाठी नव्हे तर हजारो अनाथ मुलांसाठी, हजारो अनाथ मुलांचं आयुष्य त्यांनी सावरलं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करून दिलं. आज त्यांना हजारोच्या संख्येने मुलं मुली जावाई आहेत. हा सगळा परिवार हसत खेळत काव्य म्हणत सक्षमपणे त्या सांभाळत आहे. भाग्यस्थानातील गुरु धर्मस्थापनेला प्रोत्साहन देतो. सिंधुताईंच्या 9वंश पत्रिकेत गुरु महाराज भाग्यस्थानात असून बुधाशी नवपंचम योग आणि मंगळाशी लाभयोग करीत आहे. मंगळाने त्यांना सामर्थ्य दिलं. मंगळ बुध आणि गुरु या तिघांचं एकमेकांशी होणारा योग आणि विशेषत गुरु महाराजांचा पुन्हा शुक्र आणि शनी यांच्याशी होणारा लाभयोग हे विशेष म्हणावं लागेल. एकंदरीत पाहता अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांना ग्रहांची साथ लाभली. त्या विपरीत परिस्थितीत लढण्याचं संघर्ष करण्याचं सामर्थ्य त्यांना ग्रहाने दिलं. त्यांनी संघर्ष केला, लढल्या आणि जिंकल्या देखील. अशा सिंधुताई सपकाळ यांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही मानाचा मुजरा देऊ इच्छितो. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज
लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.